आपल्या सोबत वडगाव शिरी मतदारसंघाचे आमदार सुनील अण्णा टिंगरे आहेत. अण्णा, आज या सर्व सफाई कर्मचाऱ्यांना आपल्या वतीने जे दिवाळीचं किट वाटप केलेलं आहे, दिवाळीची भेट काय बोलाल आपण? खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर असेल, वडगाव शिरी मतदारसंघ असेल, ही सर्व राष्ट्रवादी पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली माननीय आमदार अजितदादा सुप्रियाताई यांच्या मार्गदर्शनाखाली काम करती. ह्या पक्षाचा नेहमीच कल हा गोरगरीब जनतेकडे असतो. गेल्या अनेक वर्षापासून आपण पाहिलं असेल, राज्यातलं सरकार जरी बदललं असेल तरी दादा असतील, साहेब असतील, सुप्रियाताई असतील, वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जाऊन तिथल्या नागरिकांच्या अडीअडचणी पाहतात. त्यांनी अतिवृष्टीचं बघितलं आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना त्यांनी गोरगरिबांची दिवाळी गोड व्हावा ह्यासाठी त्यांनी कुठलाही खर्च व्यतिरिक्त खर्च फ्लेक्समध्ये किंवा फटाक्यामध्ये न लावता या ठिकाणी गोरगरिबांची दिवाळी गोड व्हावा त्यासाठी त्यांना फराळ वाटण्याचा योजना त्यांच्यामार्फत या ठिकाणी आम्हाला सांगण्यात आली होती. आज धानोरी भागातील कामगारांना या ठिकाणी फराळ वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी कुलदीपच्या माध्यमातून या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. खरं तर आपण सर्वांनी पाहिले, यांच्या अडीअडचणी गेल्या आठवड्यामध्ये या ठिकाणी नगर रोड क्षेत्रीय कार्यालयामध्ये अनेक जण या ठिकाणी आंदोलनाला बसले होते. दोन दोन चार चार महिने या कॉन्ट्रॅक्ट पद्धतीच्या लोकांचं या ठिकाणी पगार होत नाही. त्यासाठी येत्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये मी माझ्या पक्षाच्या वतीने असेल, माझ्या वतीने असेल, हा प्रश्न उपस्थित करणार आहे. आत्ताच मला काही भगिनींनी सांगितलं की सर्व गोरगरीब जनतेला असेल, ड्रायव्हर असेल, काय असेल, या सर्वांना बोनस मिळतो. आम्हाला या ठिकाणी बोनसचीही सोय नाही. तशी प्रोव्हिजन या ठिकाणी पुढच्या काळामध्ये येणाऱ्या ठेकेदाराच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये करण्यात यावी अशा पद्धतीचं सूचनाही त्या ठिकाणी आम्ही विधानसभेमध्ये उपस्थित करणार आहे. ही दिवाळीपेक्षाही पुढची दिवाळी जास्त चांगली जावी यासाठी आमचा प्रयत्न राहील. धानोरी या ठिकाणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे शहर यांच्या वतीने धानोरी गावातील सफाई कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त मिठाई भेट या कार्यक्रमाचा आयोजक कुलदीप भाऊ शर्मा आपल्या सोबत आहेत. भाऊ, आज या ठिकाणी जो तुम्ही मिठाई वाटपचा कार्यक्रम केला तर याच्या मागची संकल्पना काय, आपण काय बोलाल? फुल नाही तर फुलाची पाकळी या संकल्पनेतून धानोरी गावातील सर्व सफाई कर्मचाऱ्यांना आमच्याकडनं दिवाळीची एक छोटीशी भेट म्हणून सर्वांना मिठाई वाटप करण्याचा कार्यक्रम आज घेण्यात आलेला आहे. कोविड काळामध्ये सर्वजण आपापल्या घरी ज्यावेळेस असताना होते त्यावेळेस सर्व कर्मचारी आपापल्या ड्युटीवर होते आणि त्यांनी कोणत्याही म्हणजे कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता घरात न थांबता त्यांनी त्यांचं काम नेहमीप्रमाणे केलेलं आहे. त्याप्रमाणे छोटंसं आज कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. पवारसाहेब आम्हाला सांगतात की तुम्ही राजकारणामध्ये असताना कमीत कमी म्हणजे 80% तुम्ही समाजकार्य करा आणि 20% तुम्ही राजकारण का. या संकल्पनेतून आम्ही सफाई कर्मचारी आहे त्यांचाही देशाला खूप मोठा त्यांचाही खारीचा वाटा आहे. या संकल्पनेतून आम्ही आज हा छोटासा कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. वडगाव शहरी मतदारसंघामध्ये या सफाई कर्मचाऱ्यांच्या अनेक अडचणी आहेत. PF ची सुविधा मिळत नाही, SI ची मिळत नाही, पगार व्यवस्थित मिळत नाही, तर आपल्या पक्षाच्या माध्यमातून काय करतात? आत्ताच आम्हाला एक दोन भगिनींनी त्यांच्या अडीअडचणी सांगितलेल्या आहेत. त्यांना मी तेच सांगितलं की तुम्ही तुमची जी काय अडचण असेल तुम्ही मला लेखी स्वरूपात द्या. मी माझ्या परीने वडगाव शिरीचे कार्यक्षम आमदार आहेत सुनील अण्णा टिंगरे, त्यांच्याकडनं आम्ही त्यांच्या सगळ्या भगिनींच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या आम्ही अडीअडचणी घेऊन आनंदपर्यंत जाऊ आणि आम्हाला खात्री आहे की अण्णा त्यांच्या मार्गदर्शनाने किंवा त्यांच्या फॉलोअपने हा म्हणजे यांच्या अडीअडचणी सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करतील. आम्हाला गेले 15 वर्ष झालं आम्ही काम करतोय ह्या क्षेत्रामध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसवरच, पण आमची काही दखल घेतली जात नाही. बोनस नाही, कधी सुविधा नसतात, कधी काय दोन दोन चार चार महिने पेमेंट होत नाहीत, त्याचं काय ते विचार केला पाहिजे ना. आमचा पण आम्ही पण माणसं आहे, आम्हाला पण घरदार आहे, आम्हालाही प्रपंच आहे, मुलं बाळं आहेत, त्यांचा कोण विचार करणार? आम्ही पण पोटासाठीच करतो आहे ना, तर आमचाही विचार करावा एवढीच अपेक्षा. प्रत्येक माणसाला बोनस भेटतं, जुन्या भांड्यावाल्याला, सोसायटीमध्ये काम करणाऱ्या सगळ्यांना बोनस भेटतो, पण आमची कोण दक्षता घेतच नाही. पण आम्हाला पण बोनस भेटला पाहिजे. PF पण म्हणजे कागदपत्र PF पण नाही बरोबर नाही दाखवत, कागदपत्र ते सगळं चुकीचं दाखवत. आम्हाला SI ची सुविधा नाही आहे, आम्हाला PF ची सुविधा नाही आहे. PF आम्हाला म्हणतात 2300 रुपये कापला जातो, पण आम्हाला मेसेज येतो की 2200 रुपये कापले जातात आणि डॉक्युमेंट आम्हाला चुकीचे दाखवतात. SI कार्डची सुविधा नाही आहे. दवाखान्यात गेलं तर आम्हाला डॉक्टरसुद्धा बघायला तयार राहत नाही. तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसवरती साईडला थांबा आणि परमनंट लोक आले त्यांना लगेच बघतात ते डॉक्टर लोक. हे फरक कशाला, काम ते पण सारखं करतात आणि आम्ही पण सारखं करतात. ते पण नागरिक आहे, आम्ही पण नागरिक आहे, मग असा भेदभाव का? कुलदीप भाऊ शर्मा यांनी मिठाईचा बॉक्स दिला त्यांच्यातर्फे, का वाटतं तुम्हाला काय बोला? त्यांनीच काळजी घेतली, फक्त त्यांनी मिठाईचा बॉक्स तर दिला, बाकी कुणीच नाही.
हद्दीतल्या लोकांनी सुद्धा नाही कोणी दिले. खरंय दिवाळी म्हणून हा प्रकार दिला. फक्त काम करा काम करा काम करा, इकडे काम आहे तिकडे काम आहे, हे करा इकडचं राहिलं तिकडचं राहिलं हेच बोलतात. पण एका नाही दिवाळी हा प्रकार दिलेला नाही कुणाही की बाबा तुम्ही एवढं कष्ट करताय तर धरा ये दिवाळीचा एक मिठाईचा बॉक्स तरी. जसं की अण्णांनी म्हणा किंवा ते कुलदीप भाऊंनी आमच्यासाठी निदान मिठाईचा बॉक्स तरी दिला. आपल्यासोबत राष्ट्रवादीचे पुणे शहर सरचिटणीस आहेत. सर, आज या ठिकाणी कुलदीप भाऊ शर्मा यांच्या वतीने दिवाळीचं फराळाचं मिठाई वाटप करण्यात आलेलं आहे आणि दिवाळीच्या शुभेच्छा पर आपण आज काय बोलू. हा कार्यकर्ता एवढं मेहनतीने या मतदारसंघात असेल शहरावरती एकदम तळमळीने काम करणारा कार्यकर्ता आहे. या कार्यकर्त्याचे आपण सर्वांनी दखल घेतलेलीच आहे पण आमचा देखील पाठिंबा त्यांना कायमस्वरूपी असतो आणि हे काम करत असताना त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो आहे. या मतदारसंघामध्ये असेल शहरावरती असेल त्यांचे विरोधक असतील त्यांना आणि माझ्या बंधूंसाठी एक शेर पेश करतो की तुम लाख कोशिश करो मुझे बदनाम करणे की, तुम लाख कोशिश करो मुझे बदनाम करणे की, मैं जब जब बिखराऊ दुग्नी रफ्तार से निखराऊ. आणि आपण सर्वांनी तुमच्या चॅनलने पुणेकर माझांनी आमचा या ठिकाणी आमचं दोन शब्द बोलण्याची आम्हाला संधी दिली त्याबद्दल पुणेकर माझाचे पण मनापासून आभार मानतो.